8 रोजी खऱ्या अर्थाने या विमानतळाला सुरुवात महाराष्ट्र शासन निर्णयानुसार झाली। त्यावेळी कॅबिनेटने एक निर्णय घेतला की प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मध्ये हा विमानतळ विकसित करायचा आणि त्यामध्ये पब्लिक डेव्हलपर प्रायव्हेट डेव्हलपर म्हणून जीव्हीके ची नियुक्त करण्यात आली। त्याच्यामध्ये 74% शेअर हे जीव्हीकेचे होते, 13% महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिडकोचे आणि 13% नागरी उड्डाण मंत्रालय केंद्र सरकार। अशा प्रकारे हा विमानतळ विकसित करण्याचा घाट महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या वतीने संयुक्तरित्या हा घालण्यात आला। या परिसरामध्ये 2268 हेक्टर जमीन संपादित करण्याचा मनोदय करण्यात आला, त्यापैकी काही जमीन 600-700 हेक्टर जमीन ही अगोदर संपादित झाली होती आणि गाभा क्षेत्रामध्ये 1160 हेक्टर जमीन जी 10 गावातून पुनर्वसित झाली त्या सर्व गावांची जमीन आणि इतर जी गावठाण क्षेत्र असेल ही अक्वायर करण्यात आली। भूसंपादन अधिनियम 1884 नुसार कलम 4 आणि 7 नोटीस 2011 आणि 20 जुलै 2012 ला या सर्व क्षेत्रातील बांधकाम आणि जमिनीला देण्यात आली। या परिघामध्ये जी ओढा ग्रामपंचायती जो मध्ये क्षेत्र आहे ते 230 हेक्टर आणि जे गावठाणाचं क्षेत्र होतं ते 90 हेक्टर याप्रमाणे आमच्या ओले मौजे येथील सर्वात जास्त जमीन या विमानतळासाठी संपादित करण्यात आली। सर्व विनंती असेल भूमिपुत्रांना, कोणीही तिकडे जायचं नाहीये, सर्व भूमिपुत्रांना विनंती असेल आपण इथे थांबायचं आहे, काही काळ फक्त हा कार्यक्रम सुरू राहील, त्यामुळे कोणीही तिकडे जायचं नाही, सर्व भूमिपुत्रांना विनंती असेल। 1 मार्च 2014 रोजी महाराष्ट्र शासनानं एक निर्णय काढला की जे बांधकाम असतील जमीन असतील त्याला कुठला मोबदला द्यायचा आणि त्यावेळी व्यासपीठाचे बहुतांश मंडळी त्या कमिटीमध्ये होती, परंतु आमच्या गावाला यापासून या लाभापासून वंचित ठेवलं। इथं जाणून बुजून एक संधी मिळाली म्हणून मी आवर्जून सांगेन की 1 मार्च 2014 रोजी जो शासन निर्णय काढला त्यामध्ये जे बांधकाम विस्थापित होतील त्यांना 3 पट मोबदला देण्यात येतं असं सांगण्यात आलं। परंतु आमच्या ओवळे ग्रामपंचायतीमध्ये जे कोर एरियाच्या बाहेर दिलं, आता ते राकेशजी गायकवाड आहेत, ते पुढे जिल्हा परिषदेची निवडणुकी लढवणार आहेत मला वाटतं, बीजेपीचे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घराला सुद्धा 1 पट मोबदला दिला। तर ज्यावेळी प्रशांत ठाकूर साहेब सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी मिटिंग लावली या विषयावर, साहेब तुम्ही होते कदाचित तुम्हाला आठवत असेल, तर विजय पाटील हा मग्रूर भूमापन अधिकारी तो म्हणजे कुठून बारावतीवरून आला होता का कुठून माहिती नाही, पण त्याला पण माहिती नव्हतं, आम्ही पण ओवळ्याच्या मराठी साथीने शिकलेले, जरी आम्हाला इंग्रजी कमी येत असली तरी पण त्या अधिकाऱ्याला कसं उत्तर द्यायचं एवढं आम्हाला त्या शाळेमध्ये शिकवलं होतं। साहेबांच्या समवेत त्याला मी जा विचारला की 1 मार्च 2014 शासन नुसार आमच्याकडून भूम ज्या मेट्रो सेंटरने आमच्या जमिनी संपादित केल्या त्यावेळी एक ऍफिडेव्हिट घेतलं, राजाराम पाटील साहेब तुम्ही अभ्यासक आहात, त्या ऍफिडेव्हिट मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की 1 मार्च 2014 शासन निर्णयानुसार तुम्हाला मोबदला देण्यात येईल आणि तिथं ताबडतोब नोटरी करून शेतकऱ्यांच्या ऍफिडेव्हिट आणि बहुसंपादित करण्यात आल्या। मध्येच तो जयंत बांठी आपण जे सिडकोचे MD होते त्यांना जाग आली किंवा कोणी युक्ती दिली आम्हाला कळालं नाही का, गाभा क्षेत्रात असतील त्यांना 3 पट, गाभा क्षेत्राचे बाहेर असतील त्यांना 1 पट। अरे पण ज्यावेळी कॅबिनेट डिसिजन घेतो महाराष्ट्र शासनाचा तर त्या बांधकाला निर्णय कुणी दिले, शासनाच्या विरोधात जाऊन तो 1 पट देणारा कोण, अद्याप माझा लढा व्यक्तिगत चालू आहे आणि जर या मंडळीने जर पाठपुरावा केला तर नक्कीच ओवळा पारगाव दापोली जी 200 घर वंचित आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी मला आशा आहे। तसंच रामसाहेब ठाकूर साहेब यांच्या समवेत पण आमची एक मिटिंग झाली या आमच्या उलवे रिकॉर्ड चॅनलच्या बाबतीत, साहेबांनी पुढाकार घेतला आणि मिटिंग लावून दिली। त्यावेळी मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला का विमानतळ पूर्व परिस्थितीमध्ये किती हेक्टर क्षेत्रामध्ये पाणी जात होतं, त्यावेळी रामसाहेब ठाकूर साहेबांनी जर दायदर असेल यांना प्रश्न विचारला सांगा त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तर 20 लाख क्युबिक एवढा पाणी या क्षेत्रामध्ये पसरत होता। मग हा रिकॉर्ड चॅनल जेव्हा जातो
त्यावेळी या रेकॉर्ड चॅनल मध्ये किती पाणी साठा होईल? सिडकोच्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं 7 लाख। मग 13 लाख क्युबिक मीटर जो पाणी आहे तो कुठे जाणार? मग त्याचं आज उत्तर मिळालं की गेली 4 वर्ष ओवळा पारगाव दापोली भंगारपाडा असेल तो 13 लाख क्युबिक मीटर पाणी या गावामध्ये शिरतो। म्हणजे सिडकोच्या अधिकाऱ्यांना पण माहिती आहे की ही गावं फुटणार, परंतु ढोंग येतात, ते वेळ काढूपणा करतात। अशा या प्रशासनाच्या विरोधात ही संघर्ष समिती कठोर झाली तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल। तसंच आमच्या या दोन्ही क्षेत्रामध्ये, मग गाभा क्षेत्रातील टेकडी सफारीकरण असो, दक्षिणची टेकडी सफारीकरण असो, या ज्या विरोधामध्ये आमच्या ॲडव्होकेट मुंगाजी मॅडम ज्या सरपंच आहेत, त्यांचा मला वाटतं ग्रिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचा रेकॉर्ड होईल। जेवढी विमानतळ आहेत भारतामध्ये जास्त पत्रव्यवहार करणारी महिला सरपंच म्हणून त्यांचा नक्कीच सन्मान होईल। त्यांनी दिल्ली पर्यंत नागपूरला स्वतः अमित मुंगाजी जाऊन नागपूरला आपल्याकडं एक वातावरण एन्व्हायरमेंट चेंज म्हणून एक डिपार्टमेंट आहे, असे 5 डिपार्टमेंट ज्या भारतामध्ये आहेत, दिल्लीवरून पत्र आलं सिडकोला का सरपंचांनी जो मागण्या केल्या जे त्यांच्या समस्या आहेत प्लास्टिक संदर्भात, तर तुम्ही त्याच्यावर उत्तर द्या। तातूर मातूर सिडकोच्या अधिकारी येऊन तिथं मशिनरी लावल्या, कंपनं उजळायची सुरुवात केली। जेव्हा आम्ही जाऊ त्यावेळी व्यवस्थित प्लास्टिक व्हायची नसेल त्यावेळी 6 रेक्टर शेलच्या ब्लास्टिंग झाल्या साहेब। अहो तुमचा भूगर्भशास्त्र काय बोलतो? रविशेठ पाटील होते, रविशेठ इथे असतील कुठेतरी, ज्यावेळी जीविकेबरोबर मीटिंग होती त्या जीविकेच्या अधिकाऱ्याला मी सांगितलं रविशेठचा घर इथे जवळ आहे, परंतु ज्या लॉरी आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नसतील तर रविशेठचा घर काय डिमॉलिश होणार नाही। परंतु तुमच्या साईटपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर ओवळा गाव आहे, परंतु वेव्ह जर जात असतील तर त्या नक्कीच तुमचा घर डिमॉलिश होईल। आणि शास्त्र काय बोलतो, 2.5 रेक्टर सेल असेल तर तुमच्या म्हणजे धक्का लागतो पण ते असे हानिकारक होत नाही। इथं 6 रेक्टर सेलची ब्लास्टिंग होतो आणि इथला जी ब्लास्टिंगची जबाबदारी स्थानिक लेवलला कलेक्टर प्रांताधिकारी असेल तहसीलदार असेल, हे कुठल्या शाळेत शिकवत मला माहिती नाही, ज्यांना साधा गणित जर समजत नसेल तर आमचे राकेश असतील इथं कोण असतील यांच्या जर त्या क्वारीमध्ये ब्लास्टिंग झाली तर त्यांच्यावर आतंकवादींचे गुन्हे त्यांच्याकडून मग केसेस दाखल करा, मग यांच्यावर का होत नाही? काही तुम्ही भागीदारी आहात का? मला तर शंका आहे हे प्रशासकीय अधिकारी मग हिडन आणि हिडनपणे जे काम करतात। जर आता जीविकेला ईडीची नोटीस लागली त्याच्यामुळे जीविकेच्यातून बाद झाला आणि अडाणी आली, साहेब प्रशांत ठाकूर साहेब तुम्ही झाले, महेश बालदे आले, ईडीचा चांगला संबंध आहे तुमचं, आणि जर तुम्ही चौकशी लावली तर याच्यात गुप्तहेर कोण आहेत? जी कामं करतात तिथं यांची हिंमत कशी होतो? तर बरेच अधिकारी बरेच मंत्री याच्यामध्ये तुम्हाला दिसतील, मी ठामपणे सांगतो, कारण ज्यावेळी इथं काम चालू होतं अनेक लोकांनी व्हिजिट मारून गेलं, मी नाव घेत नाही इथं, परंतु जुने असतील नवीन असतील, कारण त्यांची हिडन पार्टनरशिप आहे असा आम्हाला इथं संशय होतो। तुम्ही काम जरूर करा, शासनाचे नियम आहेत, त्या 2.5 रेक्टर सेलची ब्लास्टिंग नुसार तुम्ही करा, त्याच्या वरती कराल तर तुम्हाला आज नाही तर पुन्हा या ठेकेदार जे पैसे कमवतात त्यांना नक्कीच या ओले ग्रामस्थांच्या पापाला समोर जावे लागेल। तसंच साहेब प्रशांत ठाकूर साहेब तुम्हाला मी आवर्जून सांगेन, चंद्रकांत दादा पाटील ज्यावेळी महसूल मंत्री होते तर आमच्या गावचा एक विषय आहे, 1966 साली शासनानं त्याला मान्यता दिली, 192 मध्ये 8 एकरचा भूखंड गावकऱ्यांसाठी आरक्षित ठेवलेला आहे। धनंजय मुंडे साहेबांनी चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्री असताना पत्र दिलं, त्याही मान्यता दिली, त्यांनी कलेक्टरला सांगितलं का ओवळे ग्रामस्थांच्या याला तुम्ही जे काय असेल त्याला मान्यता द्या, कलेक्टरनी तहसीलदारला पत्र दिलं, तो तहसीलदार आजपर्यंत आमच्या त्या पत्रावर अद्याप निर्णय घेत नाही आणि फेरफार आहे, फेरफार पण झालेला आहे 8 एकरचा। मग आम्ही आमचा 8 एकरचा भूखंड मग शिरकोणी कलंकृत केलाय का? मग याची चौकशी या कृती समितीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे जेव्हा या विमानतळाचं काम सुरू होण्या अगोदर लोकनेते रामशरण ठाकूर साहेब त्या व्यासपीठावर होते, मी प्रश्न उपस्थित केला का सिडकोला सिडको आमचा भूखंड मागे 11 लाख चार्ज का घेतो?
ठाकूर साहेब मला विचारला दगडू मग किती घ्यायला पाहिजे, मी बोलू साहेब 12.5% ला 1 लाखाचा ओव्हर घेतलाय, तर आम्हाला साहेबाई पाठिंबा दिला त्या व्यासपीठामध्ये, जर तुम्ही एवढा खर्च येत नसेल तर मग तुम्ही का घेता, तर ती ही मागणी जर रेटून धरली तर आज जे विकासक आहेत ते प्रकल्पग्रस्तांचे भूखंड घ्यायला तयार नाहीत, 11 लाख रुपये एवढा खर्च येतो तो आमच्या मधूनच जातो, त्याच्यामुळं तिथं विकास होणे हा कठीण बसलेला आहे. आता राहिला नोकर भरतीचा विषय, जगदीश गायकवाडांनी सांगितलं आईना आमच्या भाईना घेतल्याशिवाय ज्यांना पुनर्वसन म्हणजे फक्त 3 पट नाही, नोकरीचा पण विषय आहे. साहेब तुम्ही अध्यक्ष असताना मी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नोकर भरतीच्या संदर्भात 5 पत्रव्यवहार केले, त्यावेळी ती शिडकोची महिला अधिकारी होती, तिने मला स्पष्टपणे सांगितलं का शासन निर्णयानुसार 5% प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्राधान्य असतो, मग त्या 5% फक्त विमान दलासाठी नाही, मग कृष्णा गोरे प्रकल्पग्रस्तासाठी ज्यांची जमीन गेली त्यांना जास्त प्राधान्य, म्हणजे 5% विमानतळ सर्व हे महाराष्ट्रातील जेवढे प्रकल्प आहेत त्यांच्या जे आहे, मग आम्ही कुठे जायचं, आम्ही 1% पण बसत नाही. आणि मग हे आता जे आलेलं महाविकास आघाडी सरकार आहे, आम्हाला अपेक्षा होत्या का हे काहीतरी करून दाखवतील, त्यांचं 80% नोकरीचं धोरण म्हणजे कुठं आहे, मला तर दिसत नाही. या बाबतीत कृती समितीनं निर्णय घ्यायला पाहिजे. आणि एक सर्वांचा महत्वाचा विषय, TDR जो TDR आहे त्या TDR ला व्हॅल्युएशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी पॉवर दिली आहे ती साहेब राजाराम पाटील फक्त MD ला दिली, MD ढुकून कोणाला विचारत नाही तर तो आमच्या TDR बद्दल काय विचारणार. तर मी कृती समितीच्या माध्यमातून सांगेल का या TDR चा विषयही सर्व ग्रामस्थांच्या वतीने घ्यावा, आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार म्हणून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.